महाराष्ट्र में सिनेमा घरों को जल्द से जल्द खोलने की मांग, अब गुहार लगाई जा रही है महाविकास आघाड़ी सरकार से। संजय राउत से फिल्मी इंडस्ट्री के दिग्गजों ने मुलाकात की है, थिएटर सिनेमा घरों के मालिकों ने मुलाकात की है और यही अपील की है कि देश के तमाम राज्यों में 50% क्षमता के साथ थिएटर सिनेमा घरों को खोल दिया गया है। जब महाराष्ट्र में अब कोरोना के मामले नियंत्रण में हैं तो महाराष्ट्र में भी थिएटर्स को खोले जाने पर जल्द से जल्द कोई निर्णय लेना चाहिए। हालांकि संजय राउत, शिवसेना के सांसद संजय राउत ने भी इस पर पॉजिटिव ही रिएक्शन दिया है। उन्होंने कहा है कि मुख्यमंत्री को इस पर ज़रूर ध्यान देना चाहिए, चर्चा कर कर हम फैसला जल्द से जल्द लेंगे थिएटर्स को खोलने का, जल्द से जल्द थिएटर्स खोले जाएंगे राज्य में। आइए सुनते हैं संजय राउत ने फिल्मी इंडस्ट्री के दिग्गजों और सिनेमा घरों के मालिकों से मिलने के बाद, थिएटर्स के ओनर्स के मिलने के बाद मीडिया से क्या कहा है। मी स्वतः त्या क्षेत्राशी संबंधित आहे, चित्रपट क्षेत्राशी, त्याच्यामुळे मलाही वाटतं की नाटकाचे थिएटर्स म्हणजे नाट्यगृह सिनेमागृहसुद्धा आता सुरू व्हावे। लोकल सुरू झालेले आहेत, रेस्टॉरंट सुरू झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या बाहेर थिएटर्स सुरू झालेले आहेत, तर सरकार सांगेल त्या नियमांचं पालन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात विचार करावा अशी आमची त्यांच्याकडे विनंती राहील। या सगळ्या जे प्रमुख थिएटर्स आहेत, म्हणजे मग PVR असेल, सिनोपोलिस असेल, आयनॉक, हे सगळे लोक काल आम्ही एकत्र बसलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की आपण सगळे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू आणि आपण काय करू शकतो, कारण 2 वर्ष बंद आहे, हजारो लाखो लोकांचा रोजगार त्याच्यामध्ये अडकलेला आहे। मुंबई आणि महाराष्ट्र हे फिल्म उद्योगाचं जनक आहे आणि इथे सगळं ठप्प झाल्यामुळे अनेक मोठे मोठे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, टेक्निशियन्स, त्यानंतर थिएटरमध्ये काम करणारे लोक, या सगळ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, फार मोठं भांडवल त्यात अडकलेलं आहे आणि या सगळ्याचा विचार माननीय मुख्यमंत्री गांभीर्याने करतील याची मला खात्री आहे आणि म्हणून या सगळ्यांना घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्याकडे जाईन आणि जी वेदना आहे यांची ती आपण मांडू, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। सर, नाशिकमध्ये भुजबळ आणि